केंद्रीय पथक आता येणं म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. आता शेतकऱ्यांची अवस्था राहिली नाही, त्यांना खरीपाची तयारी करायची आहे, नुकसानीची भरपाई द्यायची असेल तर प्रत्येक शेतात केंद्रीय पथक जाऊन पाहणी केली पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे असं शेट्टी म्हणाले. दरम्यान यावेळी शेट्टींनी ऊस आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय कारकीर्द ही साखर उद्योगापासून बाजूला राहू शकत नाही, कारण बहुधा साखर कारखाने राजकीय नेत्यांची आहेत, त्यामुळे ऊसाचा प्रश्न हा राजकारणातच आहे. दर दिला नाही तर आंदोलन होतच राहणार असं शेट्टींनी म्हटलंय. येत्या 23 तारखेला 18वी आमची ऊस परिषद जयसिंगपूर मध्ये होतीये. सर्व गोष्टींचा विचार करता आम्हाला आमचं धोरण ठरवावं लागणार आहे. ते 23 तारखेच्या ऊस परिषदेमध्ये आम्ही निर्णय घेऊ असं शेट्टींनी म्हटलंय. आणि या परिषदेमध्ये एकूण महाराष्ट्रातील आणि देशातील साखर उद्योग ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे भाव, देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे भाव, सरकारचं धोरण आणि त्याचबरोबर यावर्षी ऊसाचं घटलेलं उत्पादन, कारण गेलं वर्ष हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नैसर्गिक आपत्तीचंच वर्ष ठरलं. दुष्काळ, त्याचबरोबर पाण्याची टंचाई, अतिवृष्टी आणि महापूर यामुळं ऊस उत्पादन वाढीवर मोठा परिणाम झालेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी साखरेचं उत्पादन हे निम्म्यानं खाली येणार आहे. एकूण देशपातळीवर विचार करता 321 लाख टन गेल्या वर्षी साखरेचं उत्पादन झालं, ते 235 ते 240 लाख टन इतकंच उत्पादन होणार आहे, म्हणजे जवळपास 90 लाखापेक्षा जास्त उत्पादन कमी होणार आहे. आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेता शिल्लक साखर ही जवळपास 140 लाख टनाच्या आसपास आहे. जर सरकारनं बाहेरच्या देशातील साखर आयात होऊन दिली नाही तर साखरेचे भाव अजून वाढायला काही हरकत नाही, म्हणून सरकारनं याची दखल घेऊन किमान 35 रुपये साखरेचा विक्रीचा भाव करावा ही सुद्धा आमची मागणी आहे. जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला गेल्या 2 वर्षापासून FRP मध्ये जी वाढ मिळालेली नाही, मात्र उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागलं आहे, त्याचं कुठेतरी नुकसान भरून येऊ शकेल. आणि या संदर्भातली सगळी सविस्तर भूमिका ऊस परिषदेमध्ये मांडून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढील आंदोलनाची दिशा या ऊस परिषदेमध्ये ठरवणार आहोत.